यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीत अखेर 1994 निवडणुकीची पुनरावृत्ती झाली. पंचवार्षिक निवडणुकीत सत्तांतर होते याला अपवाद ठरवत आज सभासदांनी विद्यमान चेअरमन डॉ सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला साथ दिल्याचं स्पष्ट झालंय. सायंकाळपर्यंत सर्वच्या सर्व 21 उमेदवार पहिल्या फेरीत 5000 पेक्षा अधिक मताधिक्यांनी पुढे होते. रात्री उशिरा सहकार पॅनेलच्या सर्वच उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आलं. कृष्णा कारखान्यात जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सत्ता अबाधित ठेवत विरोधकांचा धुव्वा उडवलाय. सहकार पॅनेलच्या समर्थ कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. कारखान्याच्या इतिहासात मागील 22 वर्षातील सत्तांतराचा इतिहास कायम राहणार की पुन्हा संधी मिळणार हे आज स्पष्ट झालंय. कारखाना इतिहासात प्रथमच मतदान केंद्रनिहाय मतमोजणी झाली. 2 फेऱ्यात मतमोजणी होती. पहिल्या फेरीपासून सहकार पॅनेलला सभासदांनी पसंती दिल्याचं स्पष्ट झाल्याने दुसऱ्या फेरीतही हाच कल राहील. एका सभासदाला 21 मते देण्याचा अधिकार होता, त्यामुळे सभासदांनी पॅनेल टू पॅनेल मतदान केल्याचं दिसून येतंय. अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग भटक्या विमुक्त जाती जमाती गटातील सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीत निर्णायक आघाडी घेतली. उत्पादक गटातही सहकार पॅनेलच्या आघाडीत वाढच राहिली. पहिल्या फेरीत सायंकाळपर्यंत सहकार पॅनेलने 5000 पेक्षा जास्त मताधिक्य घेतलं होतं. दुसऱ्या फेरीतही सहकार पॅनेलच्या आघाडीत वाढच झाल्याने सहकार पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला.